सामाजिक राजकीय व्यावसायिक जाने फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचे व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाज असते। मोकेट कुत्र्यांचा हौदा सुरू असून आज 12 रोजी सायंकाळपासून दुपारपर्यंत दरम्यान मोकेट कुत्र्यांनी 6 जणांना चावा घेऊन गंभीर जखमी केल्याच्या घटनेने शहरात स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले दिसत आहे। शेगाव संघर्ष समिती आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे अध्यक्ष शेखर नागपाल व शेगाव शहर वंचित बहुजन आघाडी शहराध्यक्ष मोहम्मद सलमान यांनी मोकाट कुत्र्यांनी चावा घेतलेल्या महिला व नागरिकांसह शहरवासियांनी शेगाव नगरपालिकेमध्ये धाव घेऊन मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी अधिकारी डॉक्टर जयश्रीताई काटकर बोराडे मॅडम यांच्याकडे केली आहे। यावेळी नागरिकांमध्ये नगरपालिका प्रशासनाबद्दल तीव्र रोष दिसून येत आहे। महाराष्ट्र 24 न्यूज साठी प्रतिनिधी इस्माइल शेख। शेगाव में सवेरे से लेके तो अभी तक टोटल 6 केसा हो चुकी है कुत्ता काटने की, लेकिन नगर पालिका इसके लिए कोई अपनी यानी मनस्थिति नहीं दिखा रही है काम के लिए। इनको तो हाईकोर्ट के आदेश का भी कोई समझते नहीं आज के टाइम में अधिकारी, चाहे वो रास्ते पर का हो या किसी जगह का नो पार्किंग का हो या कुत्ता काटने का हो। कुत्ता काटने की घटना रोज की हो रही है, दो दो तीन तीन छः छः। नगर पालिका के अधिकारियों ने राजीनामे दे देना चाहिए अगर काम नहीं होता है इनसे तो।